नाशिक जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये सध्या केवळ 3% पाणीसाठा उरलाय. 23 धरणांपैकी 15 धरणं 0% आली आहेत. इगतपुरी आणि त्र्यंबक तालुक्यात अजूनही पावसानं जोर धरला नाहीये, त्यामुळे नाशिकवर गंभीर पाणी संकट उभं ठाकलंय. 0% असलेल्या काश्यपी धरणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. जून महिना सुरू होऊन 3 आठवडे उलटले तरीही अजून नाशिकमध्ये पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे नाशिकच्या धरणांमध्ये पाण्याची वानवा आपल्याला दिसून येते. सर्व धरणं जी आहेत ती बहुतांशी 2-3% तर 15 धरणं जवळजवळ 0% खाली गेलेली आहेत. सर्व धरणं जी आहेत या धरणांमध्ये पाणी आता कुठेही दिसत नाही आहे, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये शेतीला पाणी नाही, पिण्यासाठीही पाणी नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. गंगापूर धरण ज्या आहे त्या धरणात नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी त्या ठिकाणी 18% पाणी साठत असला तरी मात्र जिल्ह्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण बघू शकतो हे कश्यपी धरण आहे, या कश्यपी धरणातली सुद्धा परिस्थिती भयावह अशी आहे. कुठेही पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही. जे थोडंसं पाणी शिल्लक आहे ते पाणी उचलण्यालायक नाही आहे, कारण की आता हे पाणी उचलल्यास या ठिकाणी पूर्णपणे गढूळ पाणी होऊ शकेल किंवा माती ह्या संपूर्ण पंपिंगमध्ये येऊ शकेल आणि त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतील. एकूणच जर पावसाने अजून जुलैपर्यंत अशीच ओढ लावली तर येत्या काळामध्ये नाशिकचं पाणी संकट हे गंभीर होण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.